नमस्कार, मी कविता राणे, एबीपी माझावर. आपण बघताय मुंबई एक्सप्रेस. बातमी आहे ठाण्याची. ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या आठवड्याभरात झालेल्या सगळ्या घडामोडींमुळे शहरातलं राजकारण सध्या किती रसातळाला गेलंय याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. परिवहन समितीच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यानंतर आता शहराचे दुसरे नागरिक म्हणजे उपमहापौर सुद्धा शहर सोडून गेले. ते अजूनही परत आलेले नाहीयेत. एकेकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ठाण्याचं नाव घेतलं जायचं, पण सध्याच्या ठाण्यामधल्या हाणामारीच्या राजकारणामुळे ठाण्याची एकूण प्रतिमाच खराब झाली आहे. ठाण्यातल्या काही मान्यवरांना या सगळ्या परिस्थितीवर गेल्या काही दिवसातल्या घडामोडींबद्दल काय वाटतं जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी. गेल्या दोन दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात झालेले हाणामारीचे तोडफोडीचे प्रकार, चक्क ठाण्याचे दुसरे नागरिक म्हणजे ठाण्याचे उपमहापौर यांना झालेली मारहाण, त्यांचं गायब होणं, हे खरं तर आत्ताचं, पण गेल्या साधारण 1.5 ते 2 वर्षात ठाणे महापालिका ही मारामाऱ्या, भ्रष्टाचार, नगरसेवकांची पळवापळवी या सगळ्यामुळे बदनाम झाले. हे तेच ठाणे शहर आहे, ही तीच ठाणे महानगरपालिका आहे जी एकेकाळी टी चंद्रशेखर यांच्यामुळे आदर्श महापालिका म्हणून महाराष्ट्रात आणि देशात गणली गेली होती. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी ज्याला म्हटलं जातं ते ठाणे सध्या राजकारणामुळे खरोखरच वाईट असा आखाडा बनलाय. काय याची ही स्थिती आहे आणि याच्यामागची कारणं काय आहेत? खरोखरच या महानगरातल्या सर्वच राजकारण्यांना फक्त राजकारण आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टी दिसत आहेत. समाजाशी त्यांचं खरंच काही देणं घेणं राहिलेलं नाही. याबद्दल आपण ठाण्यातल्या विविध मान्यवरांच्या बरोबर त्यांची मतं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांची काय मतं आहेत ही अतिशय सुस्पष्ट शब्दात मोकळेपणाने जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर सोपान बोंगणे, ज्येष्ठ पत्रकार. सर, काय तुम्हाला वाटतं गेल्या काही काळात ठाणे इतकं बदनाम झालं आता की सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जाही आता काढून टाकावा अशी स्थिती झाली? नाही, सांस्कृतिक उपराजधानी वगैरे पूर्वी म्हटलं जायचं ठाण्याला, तेव्हा तशी परिस्थिती होती. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये पर्टिक्युलरली ठाण्यातली राजकीय आणि ही जी काही एकूण परिस्थिती बिघडत गेलेली आहे आणि अर्थकारण आणि सत्ताकारण या दोन्ही भोवती हे सगळं फिरत असल्यामुळे इथं संपूर्ण राजकारण आणि समाजकारण बाकीचं जे आहे ते पूर्ण बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये बेसिकली याच्यामागे अर्थकारण हे जास्ती आहे महापालिकेच्या राजकारणामध्ये. आणि पूर्वी मला आठवतंय ठाणे महापालिकेचं सुरुवातीचं बजेट मला वाटतं 100 कोटीसुद्धा नव्हतं, 50 कोटीच्या आसपास होतं. आज ते जवळजवळ 1.5-2 हजार कोटीवरती गेलेलं आहे. पण हा जो पैसा येतो त्याचा विनियोग नागरिकांच्या भल्यासाठी होतोय का? तो बेसिकली होत नाही. आता यातला मॅक्झिमम पैसा कुठे जातो याचं एक संशोधन करण्याचं हा एक विषय आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं राजकीय आणि ते सगळं जे काही दाखवलं जातं लोकांना, ऍक्च्युअली वस्तुस्थिती तशी नाही आहे. सगळे राजकीय पक्ष एकाच माळ्याचे मणी आहेत आणि त्याच्यामुळे आज नागरिकांमध्ये प्रचंड संताप उभं आलेला आहे. गेले 25 वर्ष हेच राजकारण चालू आहे, हाणामाऱ्या, पळवापळवी, आणि आता तर त्याचा कळसच झालेला आहे. म्हणजे गेल्या काही काळात तर हे इतकं टोकाला गेलं की आता ठाणेकर नागरिकांना अक्षरशः हे नकोसं वाटायला लागलंय. तुम्हाला काय वाटतं की हे पळवापळवीचं राजकारण हे आता इतकं टोकाला गेलं की राजकारण्यांना असं वाटतं की हे म्हणजेच राजकारण, हे म्हणजेच सत्ता चालवणं? राजकीय आखाडा असा पूर्वी शब्दप्रयोग केला जायचा. आता मला असं वाटतं की नाक्यावरच्या मवाली संस्कृतीचं प्रतिबिंब हे महापालिकेच्या सभागृहामध्ये, महापालिकेच्या आवारामध्ये पडायला लागलेलं आहे. आणि ठाण्यातल्याच काय, कुठल्याही सुजाण नागरिकाला शर्मेनं मान खाली घालावी लागेल अशा प्रकारचे हे सगळे उपद्रव चालू आहेत. पैसा केवळ व्यक्तिगत स्वार्थ, कुठल्याही प्रकारची पक्षनीती, पक्षाची विचारधारा याच्याशी याचा काही संबंध नाही आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती ही ठाण्यात किंवा जागोजागी जी राजकारणामध्ये उत्पन्न होत चाललेली आहे याला सर्व राजकीय पक्ष सारखे जबाबदार आहेत, त्यांचं नेतृत्व जबाबदार आहे, अशा प्रकारची स्थिती उत्पन्न झाली असं मला वाटतं. आपल्याबरोबर प्राध्यापिका डॉक्टर नीता साने सुद्धा आहेत. मॅडम, तुमची काय पहिली प्रतिक्रिया गेल्या काही काळापासून जे काही ठाण्यात चाललंय त्याबद्दलची? ज्या वेळेला एक नागरिक म्हणून आपण या सगळ्या प्रश्नाकडे बघतो त्यावेळेला सत्ता आपण कायम राजकीय पक्षांना दोष देत असतो, पण राजकीय पक्षांची जडणघडण ज्या मुशीत न होत असते ती योग्य प्रकारे होते की नाही हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. आणि त्याचबरोबर एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे, आपण किती जागरूक असतो, आपण ह्या लोकांना कधी प्रश्न विचारतो का, जाब विचारतो का? ज्यावेळेला निवडणुकीच्या काळामध्ये ही लोक आपल्याकडे सगळीजण येतात मतं मागायला, त्याला आपण त्यांना किती प्रश्न विचारतो, आपण त्यांना आपण काही त्या अनुषंगाने तुम्ही आमच्यासाठी किती आत्तापर्यंत केलेली आहेत कामं ह्याचा कधी जाब विचारतो का? ह्याचा आपण जागरूक नागरिक म्हणून आपण सुद्धा त्याचा कधी विचार करत नाही. त्यामुळे आपण जागरूक नागरिक म्हणून आता खरं तर खूप, कारण एक जी काही दहशत निर्माण झालेली आहे ही दहशत कमी करायची असेल
तर नागरिकांनी स्वतःहून पुढे येणं. मला सर असं वाटतं की जेवढे राजकारणी, जसं करमरकरांनी म्हटलं, जेवढे राजकारणी याला तर सरसकट सगळे जबाबदार आहेत, पण जसं साने मॅडमनी म्हटलं, याला खरंच नागरिकही जबाबदार आहेत का अधिक जबाबदारी ही राजकारण्यांचीच आहे? नाही, मला असं वाटतं की ही इक्वल जबाबदारी, म्हणजे राजकीय पक्षांची जशी एक जबाबदारी, कारण आपण लोकशाही मानतो, त्याच्यामुळे आपण निवडणुकीच्या पद्धतीतनं राजकीय पक्षांच्या लोकांना आपण निवडून देत असो, परंतु केवळ मतदान करून नागरिक थांबतायत ते मला असं वाटतं की ती प्रक्रिया कुठेतरी पुढे आणखी सुरू राहिली पाहिजे, की आपल्या व्होटिंगच्या पलीकडे सुद्धा काही कर्तव्य आहेत, तर त्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत, नाही असं नाही. ठाण्यामध्ये आज अशा अनेक एनजीओज आहेत की ज्यांनी एक सकारात्मक काम केलेलं आहे, एक पॉझिटिव्ह प्रेशर बिल्ड केलेला आहे, परंतु ह्या सर्व चळवळींमध्ये सातत्य नाही आहे, आणि ते सातत्य टिकवणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतं की गेल्या वर्षी आपण ज्या ठाणे महापालिकेचा मालमत्ता कराचा जो प्रश्न आला, भांडवली तत्वावरची मालमत्ता कर, ते अतिशय अन्यायकारक होती, आणि हा विषय सिटीजन फोरम सारख्या संघटनेने मांडला, अभिरूप सभा घेतली, आणि अभिरूप सभेनंतर जो ठराव केला तोच नंतर महापालिकेने संमत केला. म्हणजे कुठेतरी एक चांगला विचार जो आपला मांडला गेला तर तो राजकीय पक्ष घेतात, पण तो दबाव निर्माण करण्याची गरज आहे, तो होत नाही. पंचाक्षरी सर, तुम्हालाही असं वाटतं की म्हणजे राजकारणी हे राजकारणाकरता सगळं राजकारण म्हणजे पक्ष बाजूला ठेवून एकत्र येतात, सर्वसामान्य ठाणेकर येत नाहीयेत कदाचित? नाही बघा, मला असं वाटतं की मूलभूत प्रश्नाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतोय. जे आपले प्रतिनिधी लोकसेवक जे आपण म्हणतो, नगरसेवक म्हणतो, त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन काय, एक्सपिरियन्स काय? आता आपण या ट्रान्सपोर्ट कमिटीचाच विचार करूया. आपल्या महानगरपालिकेमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे 25 कलमामध्ये आणि 342 की कोण त्याच्यावर येऊ शकतो कमिटीवर. असे प्रतिनिधी ज्यांना ट्रान्सपोर्टेशनचं नॉलेज आहे, ज्यांना फायनान्स आहे, इंजिनिअरिंगचं आहे, असेच लोक जे एक्सपर्ट आहेत, आता हे आहेत का? मग हे बघणार कोण? मग कमिशनरला पावर्स आहेत, तर त्या कमिशनरनी बघितलं का त्यांना कमिटीवर आणताना? ते नाही बघितलं, आणि त्याच्यामुळे आपल्याला चित्र काय दिसतंय, ती आज कंपनी बुडीत निघालेली आहे. नुकसान कोणाचं झालं? आपलं सगळ्यांचं, कारण या शहरातनं पैसा निर्माण झालेला आहे, या टॅक्समधनं झालेला आहे, आणि शेवटी तिची झळ जी बसते ती आपल्यालाच बसते. मग आपलं कर्तव्य काय? तर यांच्यावर अंकुश ठेवणं. मग अंकुश ठेवणं म्हणजे काय करायचं? तर लोक ज्याला निवडणुकीसाठी बाहेर पडतात, तर आपण कोणाला मत देतोय हे आपले आहेत का? इथे फिलिंग काय आलेलं आहे की आपले आपले वाटतच नाहीत, हे कोणती परकेच आहेत, हे आपसामध्ये दंगामस्ती करतायत, सगळे गुंड लोकांची भरती झालेली आहे. आणि दुर्दैन असं मला म्हणायचं आहे की महानगरपालिका हे बिझनेस सेंटर झालेलं आहे, एक खंडणीचं सेंटर झालेलं आहे. याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहणार आहे. ब्रेक नंतर आपण आणखीन काही पर्याय आहेत का या सगळ्यातनं बाहेर पडण्याचे, आणि या सगळ्या भ्रष्टाचारांना शिक्षा काय सुनावली पाहिजे, शिक्षा काय ठोठावली पाहिजे, म्हणजे हे सुधारतील, याबद्दल आपण या सगळ्यांची मतं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक. हिंस्त्र प्राणी, वाघ आणि सापासारखे सुद्धा कधीतरी पोट भरल्यानंतर शांत बसतात, समोर शिकार असली तरी खात नाहीत. यांची पोटं भरणार कधी आपल्या लोकप्रतिनिधींची? आणि ते आपलं चालूच राहतोय हा भ्रष्टाचार. महापालिका एक खंडणी सेंटर झालंय. तुम्ही गेल्या काही काळापासून सामाजिक कार्यात आहात, तुम्हाला असं वाटतं की इतकं हे खंडणीचं सेंटर झालंय की ज्याच्याकडे महापालिकेचं प्रशासन, ठाण्यातल्या आदर्श सगळ्या गोष्टी इथून चालवल्या जातात म्हणून त्याकडे बघितलं जातं? एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की मतदारांना घाबरणं हा जो एक लोकप्रतिनिधींना म्हणजे उत्तरदायित्व असा जो काही प्रश्न असतो की मतदारांप्रतीचं जो उत्तरदायित्व, मतदारांना घाबरलं पाहिजे, तर हा प्रकार आत्ता अस्तित्वात राहिलेला नाहीये. अगदी म्हणजे अगदी झोपडपट्टीपासून तर पंचतारांकित हाऊसिंग सोसायटींचे कमिटी मेंबर्स पर्यंतच्या मागण्या आता ठरलेल्या आहेत, आणि ह्या मागण्या रीतसर पुरवल्या जातात लोकप्रतिनिधींकडून, आणि ते राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेलं असतं त्यांनी. त्यामुळे जिथपर्यंतचा प्रश्न आहे की निवडून येण्याचा, तो प्रश्न कधीच ऐरणीवरती येत नाही. की बरा की जे प्रस्थापित नेते आहेत ते आरामशीर निवडून येतात. आता त्यामुळे लोकशाही पद्धत स्वीकारली, एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांना चॅलेंज करू शकत नाही कुठल्याच पद्धतीची, अशी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. आणि जर चॅलेंजेस करू शकणार नसेल तर मग कितीही गोंधळ घातला तरी त्याच्यात काहीच होत नाही निष्पन्न. एकेकाळी ठाणे महानगरपालिका खूप बदनाम झाली होती आणि महाराष्ट्रात प्रकरण गाजलं होतं, ते टक्केवारी करता काही नगरसेवकांवर कारवाई झाली, पण सध्याची स्थिती काय आहे? डॉक्टर, तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं सर्वसामान्यांनाही भेटत असता आणि महापालिकेतल्या विविध अधिकाऱ्यांना, नगरसेवकांना, तुमचा अनुभव काय आहे? हे खरंच भ्रष्टाचाराचे अड्डे झालेत सगळे? मला असं वाटतं जे काय प्रकार सध्या ठाणे महानगरमध्ये महानगरपालिकेत चाललाय त्याच्यात मला एक तर चिडी येते आणि दुःखही वाटतं.
चीड याच्यासाठी येते की जे ठाणे तलावांसाठी मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांसाठी जे जाणलं जायचं ते आता गुंड लोक प्रतिनिधींसाठी जाणलं जायला लागलंय. आणि ह्यांना निवडून कोणी दिला? याला मी माझ्यासारख्या ठाणेकरांनी निवडून दिलंय म्हणून मला त्याचं जास्त वाईट वाटतं. मला असं वाटतं निवडणुका जेव्हा येतात त्यावेळेला जर का लोकांनी चांगल्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही तर ही परिस्थिती सुधारणारच नाही. आपण टॉक शोज करू, आपण त्यांच्यावर टीका करू, पण फरक काही पडणार नाही कारण टीका करून काहीही होत नाहीये. डॉक्टर गांगल आहेत आपल्याबरोबर, तुम्हालाही असं वाटतं की खरंच लोकांची जबाबदारी जास्त आहे? कारण डॉक्टर बेडेकरांनी म्हटलं तसं हे राजकारणी गुंड तेच करत राहणार जे ते आतापर्यंत करत आले. राजकारणी खरं म्हणजे लोकांचे आदर्श बनायला पाहिजेत. जे ते करतात तेच लोक पुढे अनुकरण करत असतात आणि त्यामुळे आता जे चाललेलं आहे महानगरपालिकेत तेच लोकांनी त्यांच्याकडे परत त्यांचं रिफ्लेक्शन म्हणून त्यांच्याकडे परत दिलं तर नवल वाटणार नाही इतका इतका खरं म्हणजे कळस झालेला आहे या सगळ्या वातावरणाचा. हे हिंस्त्र प्राणी वाघ आणि सापासारखे सुद्धा कधीतरी पोट भरल्यानंतर शांत बसतात, समोर शिकार असली तरी खात नाहीत. यांची पोटं भरणार कधी आपल्या लोकप्रतिनिधींची? आणि ते आपलं चालूच राहतोय हा भ्रष्टाचार. पण मग बोंगाणे सर काय नेमकं याच्यातनं करायचं? कारण जसं सामान्य नागरिकांना वाटतं की यांनी सगळं मतदारसंघ सेट केलेला आहे, ते निवडून येणारच, मग अशा बाबतीत या अशा भ्रष्टाचाऱ्यांना किंवा मारामारी करणाऱ्यांना बाजूला कसं ठेवायचं? नाही आता बाजूला कसं ठेवायचं ह्याचा चांगला उत्तम मार्गदर्शक म्हणजे दिल्लीकडे आपल्याला बघता येईल. दिल्लीमध्ये जे सत्ता परिवर्तन घडलंय आता, केजरीवाल नावाचा एक तरुण कार्यकर्ता एका आंदोलनातून तो पुढे आला आणि भ्रष्टाचार, कुशासन, दंग, मारामाऱ्या, हाणामाऱ्या ह्या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी नेतृत्व केलं एका संघटनेचं, नवीन पक्ष स्थापन करून, आणि आज दिल्लीमध्ये तो सत्ता स्थापनेचं उद्या त्यांचं मुख्यमंत्रीपदाची शपथ आहे. तर ती जी हवा आहे ती माझ्या मते देशभरामध्ये हळूहळू पसरायला लागेल आणि ठाण्यामध्ये सुद्धा उद्या आपचं निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काही लोक हालचाली करतायत आणि ते जर झालं तर मला असं वाटतं तो सुदीन ठरेल आणि ठाणेकरांना एक चांगला ऑप्शन मिळू शकेल. म्हणजे ठाण्यातले सगळे राजकारणी जर का एकसारखे असतील आणि त्यांना जर का धडा शिकवायचा असेल तर सामान्य माणसाने आणखीन काय केलं पाहिजे? मला तर अतिशय बेसिक गोष्टी सांगायची की अनेक राजकारण्यांचे दरबार गेली कित्येक वर्ष भरत आहेत आणि त्या दरबाराच्या बाहेरच्या चपलांची संख्या जी आहे ती वर्षानुवर्ष अतिशय भरगच्च आहे. ही संख्या जोपर्यंत कमी होत नाही ना तोपर्यंत कुठल्याही प्रश्नांना उत्तरं मिळणार नाहीत. लाल सर, असं ठाणेकर सर्वसामान्य करतील म्हणजे तुम्ही नागरिकांची संघटना तुम्ही चालवता पूर्णपणे वेगळंच करून टाकायचं राजकारणानं, फिरकायचं नाही, पाठ फिरवून टाकायचं. ही मिडल क्लास जो आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो खरं म्हटलं तर आता आपण जे लेटेस्ट सेन्सस आले की जवळजवळ 26 कोटी जनता ही मिडल क्लास असणार आहे आणि बरोबर तेवढाच आकडा बिलो पॉवर्टी लाईन लोकांचा आहे. म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन हा एक खूप मोठा वोट बँक होता. आता ती वोट बँकची संपूर्णपणे मला असं वाटतं की मिडल क्लासकडे गेलेली आहे. तर मिडल क्लासला अरविंद केजरीवालच्या आपमुळे असेल की एक कुठेतरी एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की असं होऊ शकतं. मला असं वाटतं त्या आत्मविश्वासाचं कुठेतरी आपण भांडवल करून पुढे जायला पाहिजे. खरंच ठाणेकरांची सध्या अशी क्षमता आहे की निगेटिव्ह वोटिंग ठाणेकर करू शकतात आणि यांच्याकरता हाच पर्याय आहे निगेटिव्ह वोटिंग? फक्त निगेटिव्ह वोटिंग हा एकमेव पर्याय नाही कारण तो 5 वर्षातून एकदा येणार. मग इतर वेळेला काय? तर ज्या ज्या आपल्याला फक्त आपल्या आपापल्या नगरसेवकांची कार्यालयं बघून ठेवायला लागतील. जसं एखादा कुत्रा भुंकत भुंकत येतो पाठी, आपण जर वळलो आणि त्याच्यावरती उगारला आपण तर तो कुत्रा मागे जातो. तसं आहे की जर 5-6-10 जण एकेका गोष्टीसाठी त्यांना चांगल्या भाषेत चांगल्या पद्धतीने जाऊन भिडले आणि त्यांच्यात कुठेतरी आतल्या सद्सद्विवेकाला त्यांना जर ललकारलं तर त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागतंय हे लक्षात जर जरी त्यांच्या आलं तरी काही प्रमाणात त्याचा निश्चित उपयोग होईल. सेवकांची मारामारी तोडफोड बघितल्यानंतर सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटतं प्रतिनिधी सामान्य नागरिकांचे म्हणून की यांना आता खरंच घरी बसवण्याची वेळ आली? नाही, घरी बसवण्यापेक्षा आपण ज्यावेळेला महापालिकेचं इलेक्शन लागतं त्याकडे आपण काय करतो तो दिवस म्हणजे सुट्टी चावून बाहेर जातो फिरायला. आपलं गोवा म्हणा, बीच म्हणा, अशा ठिकाणी सुट्टी म्हणून ती करू शकतो. मतदानाला आपण उतरत नाही त्याच्यामुळे यांचं भाऊ त्यांना सिलेक्टेड यांचे मतदान माहिती असतात कोण कोण मतदान करणार आहे काय, त्यामुळे ठरवून ते आपलं चालू. त्याच्यानंतर मग पुढे माहिती महापालिकेत काय करायचं होतंय. मग सगळ्यांना आता अगदी शेवटचा प्रश्न आहे की यांना जर का धडा शिकवायचा असेल जे तोडफोड करतात आपलेच लोकप्रतिनिधी, जे तोडफोड करतात आपलेच लोकप्रतिनिधी, जे भ्रष्टाचार करतात आणि मग आपण जेव्हा सर्वसामान्य त्यांच्याकडे कामाला जातो आपली कामं धड होत नाहीत, रस्ते नाहीत, टीएमटीची दुरावस्था आहे,
रिक्षांची अवस्था वाईट आहे, मार्केट ढट नाही, अशा अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. याच्यातनं मार्ग काय आणि त्यांना शिक्षा काय, अगदी थोडक्यामध्ये, अगदी सुरुवात, अगदी थोडक्यात, ठाणेकर म्हणून यांना काय शिक्षा केली पाहिजे या भ्रष्टाचाऱ्यांना? शिक्षा म्हणजे आता आपल्या हातामध्ये राहतं ते मतदानाच्या वेळेला जागरूकपणे मतदान करणं, हे एकच गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. आणि त्यासाठी आत्तापासूनच ठाण्यामध्ये एक जागरूक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक व्हायला पाहिजे असं. पण या चिखलात आपल्याला उतरायला लागेल, चांगल्या लोकांनी यायला पाहिजे आणि आपल्याला चिखल लागणार नाही याची काळजी घेऊन काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की या सर्व नगरसेवकांना कंपल्सरीली दर 3 महिन्यांनी त्यांचा रिपोर्ट जो आहे, त्यांनी केलेलं काम जे आहे ते जनतेसमोर त्यांनी मांडलं पाहिजे. ही लोक उभी राहणारच आहेत, परत त्यांना तर अधिकार एक मिळतेच की आमच्या मागे लोक आहेत, त्यामुळे आम्ही उभे राहणारच आहोत. त्यामुळे तसं लोकांनी आपणहून आता आपले प्रतिनिधी निवडण्याची आवश्यकता आहे की हाच माणूस उभा राहील आणि हाच माणसाला आम्ही व्होटिंग करू. डॉक्टर, असं वाटतं की छोटं एक मोठं ऑपरेशन केलं पाहिजे तरच हे सगळं सुधारेल, नाहीतर काही खरं. कॅन्सर सर्जरी झाली पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. इव्हन त्यांचे कार्यक्रम जे असतात, दहीहंड्यांपासून जे रस्त्यावर आपण कार्यक्रम करतो, त्याच्यात सामान्य माणूस त्याच्यामध्ये हे करतो, त्यांना तुम्ही बहिष्कार करा अशा लोकांना जर का असं वाटत असेल तर सामान्य माणसांनी त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला, सत्यनारायणाला, अशा सणांमध्ये, त्यांच्या सणांमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू नका. जोपर्यंत लोक त्यांच्याकडे जात आहेत ते नेहमी असंच म्हणत राहतात की आम्हाला निवडून दिलाय, तुम्ही निवडून दिलाय, आता आमचं सगळं ऐका. जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी बदलतील असं मला वाटत नाही. ठाण्याचं जुनं नाव खरं तर आहे श्रीस्थानक. एकेकाळी महाराष्ट्र राज्य सरकारनं याला सांस्कृतिक उपराजधानी म्हणून दर्जा दिला होता, पण जसं सर्वसामान्य नागरिकांना वाटतंय की इतके भ्रष्टाचारी, मारामाऱ्या करणारे, नगरसेवकांची पळवापळवी करणारे हे सगळे लोकप्रतिनिधी, ह्यांच्या कदाचित श्रीमुखात भडकवण्याची वेळ आलेली आहे की काय, इतका संताप सध्या ठाणेकरांमध्ये आहे. ठाणेकर हा तसा सामान्य, शांतपणे जीवन जगणारा माणूस, मात्र त्याचा संताप सध्या श्रीमुखात भडकवण्यापर्यंत इतका तीव्र झालेला आहे. आपण सगळेजण या गप्पांमध्ये सहभागी झालात आणि सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रतिनिधी म्हणून आपली मतं नोंदवलीत, आपल्या सगळ्यांचे आभार. मनोज वाजपेयी सह मिलिंद भागवत, एबीपी माझा, ठाणे. आणि यानंतर मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, काही क्षणांची विश्रांती, त्यानंतर पुणे दिनांक, नाशिक दिनांक. बघत रहा एबीपी माझा.